जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार प्रत्येक वाडी वस्तीमध्ये न्याय आपल्या गाडी हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाद्वारे जनसामान्यांना त्यांचे हक्क आणि कर्तव्यांबद्दल जागरूक करण्यात येऊन प्रत्येकाला न्याय देण्यासाठी न्यायालय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची PLV सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। जामनेर न्यायपालिका क्षेत्रात सुद्धा विविध क्षेत्रातील 5 तज्ज्ञांची PLV सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या सदस्यांच्या वतीने आणि जामनेर न्यायालयाच्या सहकार्याने जनतेच्या जनजागृतीसाठी जामनेर पंचायत समिती सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। या कार्यक्रमाला जामनेर न्यायालयाचे विधिज्ञ PLV सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोर्ट आणि कचेरी म्हटलं की आपण सर्वजण भीती बाळगतो, कोर्टाची पायरी चढायला नको अशी जुन्या लोकांची म्हण होती, परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही। अशाही परिस्थितीत गरीब आणि श्रीमंत हे जे दोन मोठे भेद आहेत, या भेदामुळे न्यायव्यवस्था सर्वांपर्यंत समान स्वरूपात पोहोचू शकत नाही ही सुप्रीम कोर्टाची खंत आहे। न्याय सर्वांना मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाने नालसा नावाचं एक स्वतंत्र यंत्रणा सुरू केली आहे। प्रत्येक तालुक्यातील कोर्टांमध्ये PLV मेंबर त्यांनी नियुक्त केले आहेत। सामने न्यायालयाचा PLV मेंबर म्हणून माझ्याकडे ही जबाबदारी तालुक्यात सोपवलेली आहे। माझ्यासह आणखी काही मंडळी अधिकारी दिलेली आहे, त्यांना वेगवेगळ्या गावांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत। तर मी आपल्याला ना साठी एक 4-5 मिनिटाचा दोन व्हिडिओ क्लिप आहे तेवढा दाखवेल। न्यायव्यवस्था आपल्या सर्वांसाठी आहे ही समजून घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने जर नियमात वागलं तर भांडणं तंटे वाद वाढण्याचं कारण नाही। कोर्टात खूप गुन्हे पेंडिंग आहे, त्यांची पेंडन्सी कमी करण्यासाठी कोर्टाने सकाळचं सत्र सुरू केलं, म्हणजे न्यायालयाला वादासाठी सकाळचा कोर्ट सुरू करावा लागतो स्पेशल, कधी कधी रात्री एक्स्ट्राचा कोर्ट सुरू होतं। तर हे गुन्हे वाढू नये, प्रत्येकाने जर न्याय समजून घेतला, आपले हक्क जसे आहेत तसे आपले काही अधिकार आहेत, आपण आपले फक्त हक्क जाणतो, मला हे मिळालं पाहिजे हक्क समजतो, परंतु त्याच प्रमाणात आपण आपलं कर्तव्य सुद्धा जाणलं पाहिजे। आपलं कर्तव्य काय आहे ते कर्तव्य जर आपण प्रामाणिकपणे केलं तर मला नाही वाटत की कुणाला भांडणाची वादाचे किंवा याचे विषय येतील। तर अशा प्रकारे न्याय आपल्या दारी अशा व्हॅन कोर्टाने काढलेल्या आहेत। गावागावात कोर्टाचे कार्यक्रम घेऊन गावातच तंटे मिटवण्याचा, म्हणजे जी जुनी पद्धत होती, चावडी म्हणायचे लोक त्याला, किंवा पारावर 4-5 गावातले सरपंच पोलीस पाटील ही मंडळी बसायची आणि बसल्यानंतर गावातले कोणाचे तंटे असतील तर ते गावातल्या गावात मिटवले जायचे। न्यायव्यवस्था पुन्हा आता त्याच व्यवस्थेवर येऊ पाहत आहे। न्यायालयाने म्हणजे त्यावेळी जी गावातली व्यवस्था होती, सरपंच ग्रामसेवक ग्रामसेवक नाही पण पोलीस पाटील किंवा तलाठी जात पंचायत नाही जात पंचायत आमच्या वेळ जात पंचायत नाही जात पंचायत न्याय पंचायत तर तशी न्याय पंचायत गाव ग्राम पातळीवर न ठेवता न्यायाधीश काही वकील ही मंडळी गावात जाते, त्या गावातल्या गुन्ह्यांचं रेकॉर्ड त्या गावात नेलं जातं, ज्यांची इच्छा असेल त्यांना दोघांना समोर बसवून ते आपसात कसे मिटतील आणि तंटे कसे कमी होतील, प्रत्येकाला न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे सुप्रीम कोर्टातून। यात आपल्याला एक संधी अशी आहे की आपण सर्वजण वेगवेगळ्या गावांमध्ये शिक्षक म्हणून किंवा इतर काही पदाधिकारी म्हणून तिकडे अंगणवाडीच्या महिला हे काम करतात, तर न्याय जनजागृतीचं काम आपल्या माध्यमातून आपण जे काही करू इच्छित असतात ते निश्चित करायच्या स्वरूपात ते पॉम्पलेट्स आम्ही तुम्हाला देऊ आणि मोठी गावं जी असतील त्या ठिकाणी जसा मी PLV मेंबर तालुक्याला जितलो आहे तसं पहूर असेल, सेंदुर्णी असेल, वापोत असेल, फतेपूर असेल, नेरी असेल, अशा ठिकाणी आणखी काही स्वयं स्फूर्तीनं काम करू इच्छित असतील तर अशा लोकांना न्यायालयासोबत काम करण्याची चांगली संधी सुप्रीम कोर्टाने उपलब्ध करून दिली आहे। ज्यांना स्वतःची इच्छा आहे की नाही, मला सोशल म्हणून एक सोशल वर्क म्हणून आपलं जर काही काम करायचं असेल
तर कोणी झाडं लागवडीचं करतं, कोणी जलसंधारणाचं करतं. तसं गावातले तंटे मिटवण्यासाठी किंवा लोकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून कोर्ट आपल्याला PLV मेंबर म्हणून नियुक्त करू इच्छितं किंवा करताय. आपण काही इच्छुक असाल तर निश्चितच न्यायालयाचा प्रतिनिधी म्हणून आपण गावात जाताना आपली एक अलटाट असते, आपले चार लोक ऐकतात. असे शिक्षक किंवा याचा आपला सन्मान आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. परंतु न्यायव्यवस्था काय आहे, कशी आहे हे जवळून समजून घेण्याची संधी मला याच्यातून मिळाली. आपल्यापैकी काही इच्छुक असतील तर अशा ठिकाणी काम करण्याची संधी आपल्याला मिळू शकते. आणि काही कॉम्प्लेंट्स तुमची जर इच्छा असेल तर पुढच्या मीटिंगला मी तुम्हाला देईन. ते आपण आपल्या गावात आपल्या शाळेत चिपटवा अंगणवाडी असतील तंटे कसे मिटवले जातात, दोन लोक भांडण करत असताना तिसऱ्याने मध्यस्थी केली की वाद मिळतो, तसं मध्यस्थाची भूमिका म्हणजे वाद घालणारे आणि कोर्ट यांच्यामध्ये आपली भूमिका आहे. तंटामुक्त अध्यक्ष जशी एक शासनाने हे केलेलं आहे, नियुक्त केलेलं आहे गावागावात, तशी भूमिका न्यायालयाच्या माध्यमातून आपल्या वाटेवर आलेली आहे. तर अशी संधी आपल्यालाही उपलब्ध होऊ शकते. न्याय काय असतो, कसा असतो याचा आपण स्वतः अभ्यास करू. किरकोळ वाद कसे मिटवता येतील त्याच्यासाठी नासाच्या काही व्हिडिओ क्लिप आहेत. मी आपला या ठिकाणी वेळ घेऊन एक व्हिडिओ क्लिप दाखवणार आहे, ती बघा. आणि ज्यांना काही काम करण्याची पुढे इच्छा असेल, संधी आवश्यकता असेल किंवा वाटलं तर त्यांनी मला सांगा, मी त्या पद्धतीने आपल्याला कॉम्प्लेंट आणि कोर्टासोबत आपल्या मीटिंग घेऊ. एक चार पाच लोक त्याला की वाढवता येऊ शकतील, 10 वाढवता येऊ शकतील, पण मनापासून आणि चांगलं काम करण्याची तयारी आपली असली पाहिजे. न्याय सर्वांना आहे, कर्तव्य सर्वांना आहे. त्यांनी कर्तव्याची जाणीव झाली की न्याय प्रत्येकाला मिळतो. एवढं बोलून मी माझ्याजवळ शब्द संपवतो. त्यानंतर आपण काही प्रश्न किंवा या संदर्भात काही अधिक माहिती तुम्हाला जागा आवश्यक असेल तर ते मी आपल्याला देऊ शकतो. धन्यवाद. प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा.
न्याय सबके लिए। ज्यांना बऱ्याच शिक्षकांची आदरणीय सर्वविस्ताधिकारी केंद्र प्रमुख यांच्या सर्वांची अशी इच्छा होती की प्रशासन योग्य प्रकारे योग्य दिशेने सुरू आहे, परंतु अजून काही आम्हाला त्या प्रशासनात भर पडली आणि चांगला अधिकारी पुन्हा आम्हाला जर आमच्या तस मिळाला फार सर्व प्रकारचे शिस्त सर्व प्रकारचे मार्गदर्शन आम्हाला लागेल असं आपल्या तालुक्यात आपल्या तालुक्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी त्यांचं प्रशासन सुरूपासून आपण 2 वर्ष आधी मध्ये म्हणून पाहत आलेलं आहे, अतिशय चांगलं प्रशासन त्यांचं आपल्याला यापूर्वी लाभलेलं आहे असे आदरणीय श्रीकृष्ण इंगळे साहेब शिक्षण हे स्वतः त्यांची सेवा ही शिक्षकी पेशातून सुरू झाली आहे आणि शिक्षकी पेशातून ते या सहाय्यक गटविकास अधिकारी आणि आता जामनेर पंचसमितीचे शिक्षण अधिकारी यापर्यंत त्यांनी नियुक्त झालेले आहेत, त्याबद्दल उपस्थित सर्व टेक्नो टीचर यांच्यामार्फत आपण साहेबांचा छोटा सत्कार स्वीकारावा। मी आदरणीय सर्व सन्मान्य आमचे विस्ताधिकारी आणि आदरणीय सर्व सन्मान्य केंद्रप्रमुख यांना सर्वांनी विनंती करतो की संपूर्ण टेक्नो हे जे आदरपूर ग्रुप आहे त्या ग्रुपमार्फत आपण साहेबांचा सत्कार करावा आणि त्यांना विनंती करतो। सुहादुर चौधरी यांचा सत्कार सुद्धा मी आदरणीय आमचे गट शिक्षण अधिकारी तसा सहाय्यक व्हिडिओ आदरणीय इंग्रज साहेबांना विनंती करतो त्यांना सुद्धा सुहादुरचा सत्कार करावा। आणि राहिलेले उपस्थित सर्व पत्रकार बंधुभगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आम्ही आमच्या टेक्नो सेवेचे स्वागत करतो। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।